कॉलेज की मैं बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने ये हमारे विद्यापीठ की जो आरोग्य विद्यापीठ है महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस उनकी तरफ से ये इसका पूरा अरेंजमेंट सारा बहुत बढ़िया तरीके से किया। यूनिवर्सिटी हमेशा यही चाहती है कि एक विद्यार्थी को केंद्र बिंदु समझ के उनकी जीवन में कुछ हम और पहलू ले आए ताकि सिर्फ पढ़ाई ना रहे लेकिन उन्हें प्रोत्साहन और उनके जोश बढ़ाने के लिए वो एकत्रित आके इस तरह की प्रतियोगिता में भाग ले। तो इसका तरीके से हमारे विद्यापीठ ने यही देखा है कि 5 रीजन्स में अलग अलग करके ज़्यादा विद्यार्थी भाग ले पा रहे हैं, जहाँ की हमारे 600-700 बच्चे हर साल करते थे और वो भी 1-2-3 साल में एक बार। पिछले 2 साल से विद्यापीठ ने ये हर साल आयोजित किया है और अब इस साल 2000 से ज़्यादा बच्चे हर रीजन में सारे रीजन्स मिलके भाग ले रहे हैं। तो एक एक दो दो तीन तीन आइटम जैसे डांस ड्रामा एक जगह रखा है, लिटरेरी फेस्टिवल यहाँ पे मुंबई में हुआ, तो इस तरीके से नाटक डांस अमरावती में हो रहा है, तो इस तरह कोल्हापुर में भी होगा। तो ये जो है और इसके लिए पूरी विद्यापीठ की जो डिपार्टमेंट ऑफ स्टूडेंट वेलफेयर है उनकी तरफ से ही आयोजित होता है। प्रो ईसी हमारे इसके ओवरऑल कोऑर्डिनेशन रहते हैं और हम यही चाहते हैं कि बच्चे इनमें पार्ट लें, उनका जोश बढ़े, उन्हें एक अपॉर्चुनिटी मिले अरेंजमेंट्स, और क्योंकि ये सब की जो अरेंजमेंट की है वो स्टूडेंट कोऑर्डिनेटर्स ताकि टीचर्स की मदद से वो भी सीख रहे हैं कि ऑर्गेनाइज कैसे करें। तो इस तरीके से आर्ट और साइंस इनका यहाँ पे तालमेल हो रहा है और बच्चों को बहुत सारी अपॉर्चुनिटीज मिल रही है। एक टैगलाइन दिया गया रिदम, आप उसे कितना मानते हैं कि लाइफ में वो कितना जरूरी है? बहुत ज़रूरी है, रिदम नहीं तो कुछ भी नहीं। आप हार्ट बीट को ही देखिए, एक रिदम से जब तक वो चलती है तब तक जिंदगी है, रिदम है तो जान है। मैसेज क्या देना चाहेंगे बच्चों को खास करके इस तरीके से कि जितने बच्चों ने भाग लिया वो आज सब जीते हैं क्योंकि वो यहाँ तक पहुँचे हैं तो ऑलरेडी जीत चुके हैं, और जो नहीं पहुँचे हैं उनको मैं प्रोत्साहित करूँगी कि अगले साल ये मौका मत छोड़िएगा। 2024 हा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा हा एक दरवर्षी आपण अरेंज करणारा कल्चरल इव्हेंट आहे आणि गेल्या वर्षापासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 5 झोनमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण यावर्षी ललित कला धुळ्यामध्ये घेतली, साहित्यकला आपण आज मुंबई इथे माटुंगा कॉलेजला घेतली, नृत्यकला ही कोल्हापूरला होणार आहे, नाट्यकला अमरावतीमध्ये होणार आहे। तर अशा विविध आपण कला प्रत्येक झोनमध्ये घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यामध्ये कसं सहभाग घेता येईल आणि एका विद्यार्थ्याला समजा सगळ्याच कलांमध्ये जरी भाग घ्यायचा असेल तरी त्याला संधी उपलब्ध आहे, कारण याच्यामध्ये आपण 5 झोनमध्ये 5 वेगवेगळ्या दिवशी आपण हे कला घेतो आहोत, जेणेकरून त्याच्या कला गुणांना वाव मिळू शकेल असं आमचं एक विद्यापीठाचं महत्त्वाचं हा कार्यक्रम अरेंज करण्यामागचं उद्दिष्ट आहे। सर, नेहमीच विद्यापीठ खूप डिप्रेशनमध्ये असतात अनेक गोष्टींना घेऊन, आता जसं वातावरण सध्या पण बघतोय तर अनेक गोष्टींचं डिप्रेशन कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये दिसतं, तर त्याकडे लक्ष ह्याकडे वळवण्यासाठी आणि ह्याला वाव देण्यासाठी आपल्या माध्यमातून कसा प्रयत्न होतो? आता आपण बघितलं की प्रत्येक वेळेस एका ठिकाणी आपण बसलो आणि एकाच ठिकाणी अभ्यास करत राहिलो तरी आपल्यामध्ये जी काही ऊर्जा असते तर ती सीमित राहते, ज्यावेळेस आपण विविध ठिकाणी आपण सतत एकत्र येऊन काम करतो वेगवेगळ्या फील्ड्समधल्या व्यक्ती, म्हणजे जसं आयुर्वेद असेल, ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल, नर्सिंग असेल आणि अलाइड सायन्सेस आहेत, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण एकत्र आणण्याचं हा एक प्रभावी आपलं मार्गदर्शन आहे आणि याच्यातून आपण कलागुण जोपासण्याबद्दल आणि मानसिक आरोग्य त्यांचं कसं सुधारेल आणि ह्या 4 दिवसामध्ये एकत्र येऊन त्यांना पुढे त्यांची दिशा सुधारण्यासाठी मदत होईल याचाच प्रयत्न आपण करत आहोत। विद्यार्थ्यांना काय मेसेज? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की नुसतंच अकॅडमिक वर्क करता करता आपल्या कलागुणांना वाव कसा देता येईल यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावं आणि स्पंदनसारख्या कलागुणांमधून आपण पुढे राज्यस्तरीय युवा महोत्सव जो आहे इंद्रधनुष्य याच्यामध्ये सहभाग घेऊन विद्यापीठाचं नाव रोशन करावं। महाराष्ट्र
महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शिकणारी विद्यार्थ्यांची जी पिढी आहे ही रुग्णांशी संवाद साधताना मानसिकरित्या कणखर असावी यासाठी यांच्या वक्तृत्वातनं नेतृत्व आणि नेतृत्वातनं कर्तृत्व घडावं ही जी आमच्या कुलगुरूंची संकल्पना आहे त्यातूनच दरवर्षी ह्या कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्याचं ठरवलेलं आहे. मागच्याही वेळेस ललित कलाजी धुळ्याला झाली किंवा इथे आज साहित्य कला झाली आणि इतरही नृत्य नाट्य आणि नृत्यकला ज्या आहेत ह्या सगळ्यांचा आविष्कार इथे होतो यातून विद्यार्थ्यांची पिढीही घडली जाते. सर किती महत्त्वाचं आहे अशा प्रकारे हे आयोजन? शैक्षणिक वातावरणात बाहेर निघून संगीतमय वातावरण असेल, तुमच्यातले कलागुण असेल, सुप्तगुण असतील हे कागदावर यावे, पेंटिंग असेल, मनातली भावना त्यांची व्यक्त झाली, आज वक्तृत्वाच्या रूपानं त्यांचे विचार मांडले गेले, गाण्यांच्या रूपातनं त्यांचं गाणंकौशल्य बाहेर येत आहे आणि त्यातून बाहेर यायला हे फार गरजेचं आहे. सर इस तरीके के कॉम्पिटिशन डिप्रेशन से खास करके लोगों को बाहर निकालने के लिए कितना इम्पोर्टेंट लगता है आपको? जैसे हमारे डेली रूटीन जो बच्चों का एकेडमिक्स का है उसमें से उनको जो कला अवगत है उसमें से बाहर आके वो अलग एटमॉस्फेयर उनको मिलता है और वहाँ से वो एटमॉस्फेयर से बाहर आके वो कुछ अलग तरीके से डेवलप होते हैं सो दे कैन रीअसेस द थिंग और वो एकेडमिक्स में वापस आके और अच्छा कर सकते हैं. खूप छान उपक्रम आहे हा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे स्पंदन 24 ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. कालही मी वक्तृत्व कलेमध्ये परीक्षक म्हणून आलो होतो आणि आजची तरुण पिढी आपली काय विचार करते आहे, कशा पद्धतीने व्यक्त होते ते विचार ऐकून आणि त्यांची संवादीटपणा आणि विचार व्यक्त करण्याच्या पद्धती ऐकून मला खूप छान वाटलं. असं म्हणतात की जर तुम्ही 4 पैसे कमवत असाल तर 2 पैसे ते तांदूळ विकत घ्या आणि 2 पैशाचं 1 फूल विकत घ्या, तांदूळ तुम्हाला जगवेल आणि फूल हे कसं जगायचं शकेल. त्यामुळे माणसाच्या जीवनात कला ही फार आवश्यक आहे. तर हा जो उपक्रम विद्यापीठातर्फे चालवला जातो हे फार महत्त्वाचा आहे. जसं जेवणात मीठ असते तसे जीवनात कला ही फार महत्त्वाची असते आणि हा उद्देश सफल झाला असं मला वाटतं, कारण इतक्या पद्धतीने आणि इतक्या उत्साहाने मुलं भाग घेत आहे, मध्ये आपले विचार व्यक्त करत आहेत, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. खरंच निश्चित असं उत्तम भविष्य आपल्या देशातल्या तरुणांना आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आपके शब्दों से आपने कई सारे बच्चों को आज यहाँ पे मार्गदर्शन किया. हमारे चाहने वालों के लिए क्या कहना चाहेंगे कि ये शब्द और कला दोनों लोगों को कितना जोड़ता है? मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही, त्यामुळे संवाद कला ही फार महत्त्वाची आहे. असं म्हटलं जातं की माणसाची मुलं शाळेमध्ये जातात ते फक्त दोनच विषय शिकायला, एक म्हणजे गणित आणि दुसरी म्हणजे भाषा. गणिताने तर्कबुद्धी वाढते आणि भाषेने संवाद कला वाढते आणि त्यामुळे भाषा येणं फार महत्त्वाचं आहे. पण दुर्दैव असं आहे की भाषेकडे आणि गणिताकडे फार दुर्लक्ष होतं आजच्या काळात, विशेषतः भाषेमध्ये फारच होत आहे. त्यामुळे जे अंतर्गत कलह निर्माण होत आहेत, आपापसातले मतभेद गैरसमजातून निर्माण झाले, हे केवळ संवादाचा अभाव हे जास्त महत्त्वाचं आहे. आज आपली कुटुंब व्यवस्था जरी आपण बघितली तरी खूप हेवेदावे दिसत आहेत, कारण नात्यामध्ये सुसंवाद असायला हवा तर संवादाचं वंगण आवश्यक असतं. तर म्हणून ही भाषा ही फार महत्त्वाची आहे आणि अशा कार्यक्रमातून, सांस्कृतिक कार्यक्रमातून साहित्य कला भाषा यांना उजाळा मिळतो आणि लोक एकत्र येतात, हे खरं त्याचं एक माणसाच्या जीवनात फार महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. स्पंदन 2024 ये जो आज का इवेंट है ये बहुत ही महत्वपूर्ण इवेंट है और इसे बहुत ही बखूबी से बहुत ही अच्छी तरीके से यहाँ पे ऑर्गेनाइज किया गया है. मेडिकल नर्सिंग फील्ड में के जितने भी छात्र हैं, हमारे विद्यार्थी मित्र हैं, वो समाज के लिए आगे चल के बहुत अच्छी आरोग्य सेवा प्रदान करते हैं. और हमने देखा है कि कुछ ऐसी भी परिस्थितियाँ आई है कि उनको उनका बहुत मुसीबत का सामना, जैसे कोविड के टाइम में उनको सामना करना पड़ा और बहुत स्ट्रेस और बहुत इस वजह से उनको गुजरना पड़ता है ताकि अच्छी तरह से सेवा दी जाए. तो
ये जो होता है उसके साथ में ही इनको अपने रिलैक्सेशन के लिए सृजनशीलता का एक अवसर जो मिलना चाहिए होता है, जिससे वो अपने कला गुणों को डेवलप करें अच्छी तरीके से। मैं समझता हूँ कि आज का जो इवेंट है और आज के जो ये ऑर्गेनाइजेशन यहाँ पे किया गया है, ये बहुत ही एक अच्छा जरिया है कि स्टूडेंट लोगों को उसका उसमें से अपनी कला को विकसित किया जाए और उसमें उनको प्रोत्साहन मिले कि सामने आप सभी के सामने हमारे सामने उसको प्रस्तुत किया जाए। तो ज़रूर ये बहुत अच्छी बात है और मैं बहुत ही अभिनंदन करना चाहूँगा सारे मैनेजमेंट का, सारे कोऑर्डिनेटर्स लोगों का।